या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी रुचियाना मसाले या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. पीतांबरी रुचियाना मसाल्यापासून केलेल्या वेगवेगळ्या खमंग स्वादिष्ट चटपटीत पाककृती सांगण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रणती बोरसे. प्रणती नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. प्रणती, मराठवाड्यात ज्यावेळेला मी जातो तर तिथे हमखास एक मला कृती बघायला मिळते, ती म्हणजे शेवेची भाजी. ही सगळ्यांकडे अतिशय आवडीने खाल्ली जाते, तर गरम मसाला त्याच्याकरता पण वापर करता येऊ शकतो का? हो नक्की नक्की. तर मग ही शेवभाजी कशी करायची हे आम्हाला सांगा ना. हो नक्की सांगते. साहित्याकडे वळूया. अवश्य अवश्य. कांदा एक घेणार आहोत, 2 ते 3 टीस्पून सुके खोबरे तळलेलं, आले लसूण पेस्ट, 3 टीस्पून पितांबरीच आरीशक्ती राईस ब्रॅन ऑइल घेणार आहोत, पितांबरी रुचियानाचं लाल तिखट 1 टीस्पून घेणार आहोत, 1/2 टीस्पून पितांबरीचं रुचियाना हळद पावडर घेणार आहोत, तसेच 1/2 चमचा आपण मीठ घेणार आहोत, आणि पितांबरीचं रुचियाना गरम मसाला हा आपण 1/2 टीस्पून घेणार आहोत, तसेच आपण तिखट शेव घेणार आहोत 50 ग्रॅम, आणि सजावटीसाठी कोथिंबीर. नक्कीच कमी वापरात अधिक स्वाद हे पितांबरीचं वैशिष्ट्य आहे. पितांबरी रुचियाना गरम मसाला, सांबार मसाला आणि पावभाजी मसाला अशा 3 प्रकारात बाजारात विक्री करता उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्या अधिक मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक मात्र नक्की लिहून घ्या, 1800-307-1044, 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0202-25-39-0734, 0202-539-0734. पितांबरीची सगळी उत्पादनं आता आपल्याला ऑनलाईन देखील मागवता येऊ शकतात. त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com, आणि पितांबरीच्या रुचियाना मसाले आणि पितांबरीचा रुचियाना गुळ यापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट सुरू झाली आहे www.ruchiyanarecipes.com. या सगळ्यांच्या माध्यमातून पितांबरीच्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांना तुम्ही नक्की मागणी नोंदवाल याची मला खात्री आहे. प्रणवताई, कृतीकडे वळूया. आता आपण कृतीकडे वळूया. सुके खोबरे आणि कांदा हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना असं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे ते. त्याच्यानंतर आपण ते मिक्सरमधनं त्याची पेस्ट करणार आहोत. लागलीच आपण काय करायचं आहे, तेलाच्या फोडणीवर तुम्हाला आवडत असेल तर अख्खे लसूण ठेचून घालायचे, आणि त्याचबरोबर आपण लसूण पेस्ट घालणार आहोत. अच्छा, दोन्ही. हां, लसूण पेस्ट घालून ती व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. लगेचच आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण ते त्याच्यात घालणार आहोत. ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पितांबरीची रुचियाना लाल तिखट पावडर घालणार आहोत, पितांबरीची रुचियाना हळद पावडर घालणार आहोत, आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. हे व्यवस्थित परतवल्यानंतर कोथिंबीर का आपण थोडीशी घालायची, तर ओल्या कोथिंबीरीची जी चव असते ती, हां, सजावटीसाठी आपण घालतो ती वेगळी, पण खरी त्याची चव त्याच्यात उतरायला हवी आहे, म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचं. हे व्यवस्थित परतवल्यानंतर पितांबरीचा रुचियाना गरम मसाला हा 1/2 चमचा त्याच्यात घालणार आहोत. ते घातल्यानंतर 1/2 वाटी पाणी घालणार आहोत. त्याला चांगली उकळी आल्यावर आपली ही शेव आहे, कुठच्याही फ्लेवरची असू दे, ती शेव आपण त्याच्यात घालायची, आणि लगेच एक उकळी आल्यावर गॅस बंद करायचा. सर्व करताना वरती मस्त कोथिंबीर घालायची. झटपट अशी शेव भाजी तयार आहे. वा वा, अतिशय खमंग स्वादिष्ट आणि मराठवाड्याचं वैशिष्ट्य असलेली अशी शेव भाजी, आणि ते अतिशय खमंग होणार आहे कारण त्याच्यामध्ये पितांबरीचा रुचियाना गरम मसाला घातलेला आहे, पितांबरीचा रुचियाना पावभाजी मसाला आणि सांबार मसाला तोही बाजारात उपलब्ध झालेला आहे 15 ग्रॅम आणि 50 ग्रॅम अशा 2 प्रमाणांमध्ये. त्याच्याबद्दलची अधिक मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक मात्र श्रोते हो नक्की लिहून घ्या, 1800-307-1044, 1800-307-0144. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0202-25-39-0734, 0202-539-0734. पितांबरीची सगळी उत्पादनं आता तुम्हाला ऑनलाईन देखील घरबसल्या मागवता येऊ शकतात. त्याकरता आमची वेबसाईट आहे www.pitambari.com, आणि पितांबरी रुचियाना मसाले आणि पितांबरीचा रुचियाना गुळ यापासून केलेल्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट आहे www.ruchiyanarecipes.com. प्रणवजी, तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, अशाच प्रकारे पितांबरीच्या रुचियाना मसाल्यांपासून केलेल्या वेगवेगळ्या खमंग स्वादिष्ट चटपटीत अशा पाककृती ऐकण्याकरता आपण भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पितांबरी फूड केअर डिव्हिजन.